जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। भाजपचा गड मानला जातो दोन्ही रावेर आणि जळगाव भक्कम मानला जातो भाजपला त्या ठिकाणी आपण उमेदवार दिले आहेत श्रीराम पाटील कोण बोलत आहे भाजपचा गड आहे माहिती आणि जळगाव जिल्ह्याचा संयुक्त बाहेर असल्याची चळवळ झाली त्या इथं वेगळे निकाल लागले ते तर सगळे चळवळ गेल्या 5-7 वर्षामध्ये दुसरी एक गोष्ट आहे की गेल्या 5-7 वर्षामध्ये विशेषतः भाजपचं राज्य आल्याच्या नंतर काही जिल्ह्यात बदल झालेच नाही असं नाही पण इथली जी माहिती आमच्याकडे आहे ती माहिती निश्चित करणार राष्ट्रवादी काँग्रेस असो उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात त्यांचा पक्ष असो किंवा काँग्रेस पक्ष असो त्याला अंतिम अशा प्रकारचं वातावरण या मतदारसंघात आहे। दुसरा प्रश्न असा आहे की श्रीराम पाटील यांना उमेदवारी दिली त्यानंतर सतोष भाऊ नाराज झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं त्यांनी आपला रोष सुद्धा व्यक्त केला होता की अन्याय झाल्याची भूमिका त्यांनी व्यक्त केली की आज ते आपल्या व्यासपीठावरती बघायला मिळाले नाराजी संपल्याचं म्हणताय त्यांनी काय केलं त्यांचं भाषण ऐकलं त्यांचं भाषण ऐकलं त्यांच्या नाराजी होती असं लोकांचे अपेक्षा असतात अनेक संघटनेचे काम करतात त्यांच्या अपेक्षा असतात त्याच्यात काही चुकी आणि त्यांचा जायचा स्वभाव थोडा अधिक स्पष्ट आहे आणि त्या अधिक स्पष्टमुळं गैरसमज एक तर वाटतात किंवा तुमच्या सरकारला वाचण्याला खास देण्याचं यापेक्षा जसं काही भाजपचे जे मंत्री आहेत गिरीश महाजन ते म्हणत आहेत की 5-5 लाख मतांनी आमचे दोघे उमेदवार निवडून येतील अशी गॅरंटी ते देत आहेत तुम्ही कसं बघता त्यांच्या गॅरंटीकडे एक्झॅक्टली या जिल्ह्यात एकंदर मतदारांची संख्या माहिती नाही किती आहे लोकसंख्या असेल मतदारांची तिथे चुकीचे सांगतात कमी सांगतात म्हणजे 18 लाखाच्या भरसाने खेळायला पाहिजे आपला उमेदवार किती मतांनी देऊन असे आम्ही काही वधाई मारायचे पण आम्हाला असं दिसतंय की या जिल्ह्याचा मूळ हा घडल्याला अनुकूल आहे आणि शिवसेनेच्या वतीने जे उमेदवार आहेत त्यांचेही भवितव्य आणि आमचे उमेदवार आहेत त्या दोघांचे भवितव्य या निवडणुकीत आम्हाला आशादायक वाटते। महत्त्वाचा एक प्रश्न राज्याच्या दृष्टीने की 1 लाख खडसेंकडे सगळं लक्ष लागून होतं आपल्या राष्ट्रवादीचे भक्कम नेते होते आणि आता सध्या ते भाजपच्या वाट्यावरती आहेत राष्ट्रवादीची मोठी अडचण झाली असं वाटतंय का असे अनेक वर्ष सार्वजनिक जीवनात काम करणारे नेते त्या जिल्ह्याचे वास्तव्य तिच्यामध्ये साहजिकच असा एक प्रसारी तिच्या अडचणीत आहे असं कळल्याच्या नंतर आम्ही जे सुद्धा असतो राजकारणात यश अपयश निवडणूक निर्णय या सगळ्या गोष्टी वेगळ्या आणि सत्तेचा गैरवापर करून व्यक्तिगत हल्ले एखाद्या व्यक्तिगत कार्याच्या संबंधीची भूमिका यापूर्वी महाराष्ट्रात एवढी व्यक्तीची हल्ली सुरू आणि त्याच्यातून अनेकांना यातना सहन करत असतात
सदस्यची अवस्था खडसे साहेबांच्या सुद्धा त्यांची शक्यता नसायची आणि त्यामुळे त्यांना काही निकाल घ्यावे लागले तर ते निकाल एका विशिष्ट परिस्थितीत नाही घेण्याची वेळ आली असावी असा माझा समज. खडसे साहेबांचा आपल्याकडे राजीनामा आला आहे का? मला माहीत नाही, जेव्हा पक्षांना विचारावं लागेल. मी काही संघटनेचं काम बघत नाही. या भागामध्ये लोकांच्या प्रभावी स्थानाचं काम करण्याचा त्यांचा गतीत आहे. त्या बाजूच्या म्हणजे नसे त्याचंसुद्धा सुंदर काँग्रेस पक्षाशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी किंवा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाची शिवसेना या सगळ्याच्यामधी जबरदस्त मेहनत करणारे कार्यकर्ते आज ठिकठिकाणी आहेत आणि त्यावरच्या सगळ्यांच्या सामूहिक प्रयत्नांना कुणाची एवढी आम्ही भरून करू शकतो त्याच्यातून माझ्या शंका. विरोधकांचा या निवडणुकीमध्ये पूर्ण सुपडा साफ होईल असं गिरीश महाजन म्हणतात. महाजन काय म्हणतात आणि काय करतात त्याच्यावर मी काही भाष्य करू इच्छित नाही. त्याच्यात फार अडचणीच असतील म्हणून मी काय याच्यावर जास्त भाष्य करू शकत नाही आणि व्यक्तिगत कोणाच्या संबंधीची माझ्या उत्तरं देखील नाही तुमच्या. आपण या सभेत मोदींवरती जोरात टीका केल्याचं पाहिलं मिळालेलं आहे, काय सांगायचं? आज सगळ्या राष्ट्रानं राजकारणामध्ये जीवनेबाजी इन्फ्लुएन्स करण्याचं काम मोदींनी केलं. त्याच्या सगळ्या भाषणामध्ये तुझ्या देशाला तुझं कसं नेणार आज प्रश्न कोणते देशात भाष्य नसते. मी जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, लालबहादूर शास्त्री यांच्या भाषेच्या सगळ्या प्रधानमंत्र्यांच्या निवडणुकांच्या सभा ऐकलेल्या आहेत आणि त्या सगळ्यामध्ये राष्ट्राचं भविष्य या संबंधीच्या चर्चा कार्यक्रमाची आखली की हा सबंध भाषणाचा विषय असायचा. आज या ठिकाणी जे मोदी साहेब बोलतात त्या राष्ट्राच्या भविष्याच्या संबंधी काही बोलत व्यक्तिगत हल्ले करतात, टीका टिप्पणी करतात, काँग्रेसच्या खेळा देतात. माझ्या मते एक चौकशीच्या व्हायचं आणि म्हणून त्यांच्याबद्दल बोलावं लागेल. साहेब ज्यावेळेस खडसे अडचणीत होते आपण त्यांना मदत केलेली आहे, मात्र आता खडसे दूर जातात आहे. निवडणूक सत्कार सत्कार राहिला, घरातला सत्कार राहिला, फक्त 5 मिनिट सत्कार राहिला. धन्यवाद. एक फोटो असेल तर झालं ना मीडिया.